नमस्कार, वीकेबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचं नागपुरात आगमन, ऊर्जा मंत्र्यांसोबत केला विदर्भ फिल्म सिटी खिंडसीचा निरीक्षण दौरा। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नागपूर एअरपोर्टवर आगमन, तिथून ताडोबाला व्याघ्र दर्शनासाठी केले प्रस्थान। आणि यशोधरा पोलिसांनी सराईत चोराला केली अटक, आरोपीकडून 72,000 मुद्देमाल जप्त। आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त। नागपुरात शनिवारी प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांचं आगमन झालं। रामटेक स्थित खेंडसी इथे संजय दत्त दुपारी ऊर्जा मंत्र्यांसोबत दौरा करणार आहेत। खेंडसी इथे चित्रनगरी निर्माण करण्यात येणार असल्याने संजय दत्त या दौऱ्यावर आले आहेत। ते विमानतळावरून सरळ हॉटेल रेडिसन ब्लू इथे गेले। है वो बात कर रहे हैं, ब्लूटूथ से बात कर रहे हैं, मैं बात भी करता हूँ। शनिवारी जगप्रसिद्ध मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे नागपूर एअरपोर्टवर आगमन झाले, जिथे ते आपल्या कुटुंबियांसोबत 2 दिवसाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या दौऱ्यावर स्वतः ड्राईव्ह करत निघून गेले। सर 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 गाडीला रस्ताही सोडला पाहिजे। हाँ हाँ बस हम लोग साइड में हो जाएंगे। ठीक है, हो गया, गाड़ी स्टार्ट है, आप लोग जाइए प्लीज। ओके ओके यशोधरा पोलीस ठाण्याअंतर्गत एका सराईत चोराला पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून 72,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 1 सप्टेंबर रोजी यशोधरा पोलीस पथक पॅट्रोलिंग करत असताना एक गुप्त माहिती मिळाली की 1 इसम आपल्या वाहनावरून 1 कम्प्युटर, 1 CPU आणि बाकी सामान विकण्यासाठी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमध्ये फिरत आहे। पोलिसांनी संशयास्पद इसमाची चौकशी केली असता कळले की तो कम्प्युटर, CPU आणि इतर उपकरणं त्यांनी वांजरे इथून चोरी केले, तसेच त्याला ताब्यात घेण्यात आले। नंतर कठोर पद्धतीने वाहनाबद्दल विचारल्यावर त्याने 1205 पावली इथून वाहन चोरल्याची कबुली दिली। तसेच 5 पावली पोलीस स्टेशनमध्ये तपासणी केल्यास 1 स्प्लेंडर बाईक चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता। मोमिनपुरा रहिवासी आरोपी इकबाल अहमद एहसान अहमद याला अटक केली असून त्याच्याकडून 72,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 1/9/2021 आम्ही आमच्या डीबी पथकातील स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना आम्हाला आमच्या गुप्त बातमीदाराबरोबर माहिती मिळाली की 1 इसम त्याच्या वाहनावर बसून प्रत्येक इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात जाऊन त्याच्याजवळ असलेला कॅम्प्युटर, CPU आणि इतर साहित्य विकण्याच्या तयारीत आहे। त्यावरून आम्ही नमूद संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याच्याकडे असलेल्या कॅम्प्युटर, CPU बाबत विचारणा केली असता तो त्यांनी वांजरा येथून चोरी केल्याचे सांगितले। तो आम्ही लगेच स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याला त्याच्याकडे असलेल्या वाहनाबाबत विचारपूस केली असता तो त्याबाबत उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला। त्याबाबत आम्ही त्याला कसून चौकशी केली असता त्याने ती गाडी
बारसे घाट पाचपावली येथून चोरल्याचे कबूल केले। त्याबाबत आम्ही पोस्टे पाचपावली येथे अभिलेख तपासून पाहिले असता तिथे याबाबत 427/21 कलम 379 असा गुन्हा दाखल असल्याचे समजले। दोन्ही गुन्ह्यात नमूद आरोपीकडून 72,500 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। सर, आरोपीचे नाव काय आहे आणि यांचे पुढील काही गुन्हा दाखल होते का आपल्या हद्दीमध्ये की आदिल पोलीस स्टेशनमध्ये? इकबाल अहमद अहसान अहमद असे नमूद आरोपीचे नाव असून तो मोमिनपुरा नागपूर येथे राहणारा असून तो एक अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर आता पावतो 29 गुन्हे दाखल आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 2 दिवसीय समन्वय बैठक रेशीमबाग स्थित डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर भवनात सुरू झाली आहे। या बैठकीची सुरुवातच देशातील राजकीय घडामोडींवरच्या चर्चेने झाली, ज्यात संघाच्या वरिष्ठांनी संघटन प्रमुखांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्याकडून सल्लाही घेतला। शुक्रवारला राष्ट्रीय स्वयंसंघाची बैठक सुरू झाली, मात्र संघाने ही बैठक अत्यंत गोपनीय ठेवली होती। बैठक सुरू असताना बैठकीत सहभागी सर्व प्रतिनिधींना आपापले मोबाईल बंद करायला सांगितले होते। या बैठकीत यावर्षी देशात होणाऱ्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ही बैठक रात्री 9 वाजेपर्यंत चालली। मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत विविध संघटन प्रमुखांशी स्वतंत्ररित्या चर्चाही करण्यात आली। या बैठकीचं मार्गदर्शन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे, माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांच्या व्यतिरिक्त 5 सहसरकार्यवाहक करणार आहेत। संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर सुद्धा संघटनेच्या प्रतिनिधींशी समन्वय साधून आहेत। 4 सप्टेंबरला सर्व संघटनांच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार असून भाजपाचे काही वरिष्ठ नेतेही या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता आहे। तसेच संघटन प्रमुखांद्वारे करण्यात येणाऱ्या कार्यांमध्ये येणाऱ्या अडचणी व त्यांच्यावरचे उपाय यावरही चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य यंदाच्या पावसाळ्यात चांगलंच दिसून येत आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्यात यावे अशी मागणी अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक व राजकीय पक्षांकडून केली जात आहे, मात्र प्रशासनाकडून अद्याप खड्डे बुजवण्यासाठी कुठलेही पाऊल न उचलण्यात आल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। या समस्येविरुद्ध मनसेने शनिवारी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली व खड्ड्यात बसून निषेध व्यक्त केला। इथे आमच्या डोंबिवली शहरामध्ये 360 कोटी, 460 कोटी, कधी 255 कोटी, कधी 455 कोटी असे आकडे नेहमी दिले जातात। रस्त्यांचं काम काय होताना कधी दिसत नाही। आज तुम्ही बघू शकता आपण लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या खाली आहोत। दरवर्षी आम्हाला इथे आंदोलन करावं लागतं पण कधीच कुठलाच रस्ता धड अवस्थेत आहे असं दिसत नाही। प्रशासनाचा निषेध करून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे। गणपती बाप्पा 4 ते 5 दिवसांनी येणार आहेत, गणेशोत्सव आहे, आणि तरीसुद्धा या आयुक्तांना आणि सिटी इंजिनियरला लाज वाटत नाही आहे। डोंबिवली आणि कल्याण सगळ्या रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे, त्यामुळे गणपती बाप्पा आता तरी त्यांना सुबुद्धी द्यावं अशी आम्ही पक्षाच्या वतीने बाप्पाला प्रार्थना करतो। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। मुंबई पोलिसांनी वेषांतर करून सोनसाखळी चोरणाऱ्या 2 अट्टल चोरांना अटक केली आहे। हे दोनही चोर सोनसाखळी चोरल्यानंतर वेषांतर करत गुन्हा केलेल्या भागातून बाहेर पडत असत। विशेष म्हणजे पोलिसांनी देखील वेटरचं वेषांतर करूनच या आरोपींना अटक केली।
हैदर अली, शेयर अली सारंग व मोहम्मद हुसैन अशी या चोरांची नावे असून घाटकोपर परिसरातील पूर्व द्रुतगती मार्गावर मुक्ताबाई हंसाटे या ज्येष्ठ महिलेची या आरोपींनी रक्षाबंधनाच्या दिवशी सोनसाखळी चोरून पळ काढला होता. अशा प्रकारे एकाच दिवशी तीन ठिकाणी अशा सोनसाखळी चोरी झाल्या होत्या. या चोरींबद्दल पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त प्रशांत कदम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं. या पथकाने CCTV माध्यमातून आरोपींचा शोध घेतला असता पोलिसांना चकवा देण्यासाठी या आरोपींनी एक शक्कल लढविल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. हे आरोपी गुन्हा केल्यानंतर कपडे, बूट, केशभूषा बदलून वेषांतर करायचे व परिसरातून पसार व्हायचे. मात्र पंतनगर पोलिसांनी शिथाफीने आरोपींना शोधून काढलं. त्यांनी साकीनाका इथे पे अँड पार्कमधून दुचाकी नेण्यास आलेल्या हैदर अलीला प्रथम अटक केली व त्याच्याकडून माहिती घेऊन सापळा रचून KFC हैदरला भेटण्यास आलेल्या दुसऱ्या आरोपीला म्हणजेच मोहम्मद हुसेनला अटक केली. यासाठी पोलिसांनी KFC वेटरचं वेषांतर करून मोहम्मद हुसेनला बेड्या ठोकल्या. हे दोनही आरोपी अट्टल गुन्हेगार असून फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यातही त्यांनी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत. हे आरोपी अत्यंत म्हणजे चालाक आणि एकदम त्यांना पूर्ण पोलीस मोडस त्यांना माहिती होती. आमची टीम KFC चिकन शॉपमध्ये जे दुकानमध्ये जे कामगार आहेत त्यांच्या वेशामध्ये जवळपास त्यांचे 8-9 तास तिथे त्यांनी काम केलं आणि नंतर ह्या आरोपी ज्यावेळेस आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन झाली की हा आरोपी आपल्या जाळ्यामध्ये आला आहे आणि नंतर ह्या सेकंड आरोपीला अटक करण्यात आम्ही यश मिळवलेलं आहे. मुंबईचे साऊथ रिजनमध्ये जवळपास आम्ही ह्यांच्याकडून घाटकोपर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आम्ही गाडी चोरीचा म्हणजे MV थेफ्टचा गुन्हा डिटेक्ट केला आहे. त्याचबरोबर VB नगर असेल, विलेपार्ले असेल, त्याच्यानंतर कुर्ला असेल, मानखुर्द असेल, पंतनगरचे आमचे असे जवळपास 5 चेनसॅचिंगचे गुन्हे आम्ही हे केले. महत्त्वाचं असं होतं की त्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि एकाच दिवशी यांनी जवळपास 4-5 गुन्हे मुंबईमध्ये केले होते. अत्यंत आव्हानात्मक होतं कारण का महिलांचे रक्षाबंधनच्या दिवशीच हे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते आणि ही अत्यंत चांगली कामगिरी आमच्या टीमने केली आहे. माननीय अप्पर पोलीस आयुक्त आमचे पूर्व रिजन सर संजय दाडे सर यांनी पण त्यांना टीमला आमच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टी येणाऱ्या सर्व निवडणूक स्वतःच्या बळावर लढणार असून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच विधानसभामध्ये भाजपची ज्या प्रकारे फसवणूक झाली होती त्यानंतर भाजप कोणासोबतही युती करण्यात इच्छुक नाही असेही चंद्रकांतदादा यांनी यावेळी सांगितले. भाजपचा फील्डमधला स्थानिक लेवलचा कार्यकर्ता बिलकुल संभ्रमात नाही. त्याला स्पष्टता आहे की भारतीय जनता पार्टीला एकट्याला लढायचं आहे. समोर कितीही जण एकत्र येऊ देत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता घाबरत नाही. आज भर पावसामध्ये आलेली ही संख्या आपल्याला लक्षात येईल की कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साही आहे आणि द्वेष आहे. ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुकीनंतर फसवली गेली आता आम्हाला कोणी पायघड्या जरी घातल्या तरी कोणावर युती करायची नाही. आगामी निवडणुका स्वबळावर असतील. आगामी सगळ्या निवडणुका नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुका BJP स्वतःच्या ताकदीवर लढेल आणि स्वतःच्या ताकदीवर जिंकेल सुद्धा. अंबाझरी पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर 3 तासांच्या आत एका दुचाकी वाहन चोराला अटक करून त्याच्यापासून वाहन जप्त केले. आरोपीचं नाव मुकेश शरणागते असं असून तो गणेशनगर दाभा येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी मुकुंद किसनराव चवरे यांनी गुरुवारी 2 सप्टेंबरला आपले दुचाकी वाहन रवीनगर चौकातील दंदे हॉस्पिटल समोर उभे केले होते. दुचाकीचं हँडल लॉक करून ते आपल्या कामानिमित्त निघून गेले. रात्री 9:30 जवळपास ते दुचाकी जिथे लावली होती तिथे आले असता त्यांना आपली गाडी जागेवर नसल्याचं लक्षात आलं. मुकुंद यांनी शुक्रवारी दुपारी 1:30 अंबाझरी पोलीस ठाण्यात आपली दुचाकी चोरी गेल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच PI अशोक बागुल यांनी आपले तपासाचे वेगचक्र फिरवले असता CCTV फुटेजमध्ये आरोपी मुकेश त्यांना वाहन चोरी करताना दिसला. त्यांनी तत्काळ CCTV फुटेजच्या आधारे आरोपी मुकेशला आपल्या ताब्यात घेतले व त्याच्याजवळून चोरी केलेले वाहनही हस्तगत केले.
विशेष म्हणजे आरोपी मुकेश याचे वडील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असून त्याचा एक भाऊही महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. काल रोजी आमच्याकडे दंडे हॉस्पिटल आहे त्याच्यासमोरून एक स्प्लेंडर चोरीला गेल्याची फिर्याद आली आमच्याकडे आणि जसं ती फिर्याद आली तसं आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि बाकीचं ट्रॅडिशनल आणि सगळं त्याचे काही टेक्नॉलॉजीचा वापर करून जे पोलिसिंग करू शकतो ते केलं आणि विदिन शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम आम्ही आरोपीला पकडलं. मुद्देमालासहित मुकुंद किसनवर चौरे असं ते आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून ती चोरीला गेलेली गाडी जप्त करण्यात आलेली असून त्याची अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. 7 तारखेपर्यंत त्याची कस्टडी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये विचारपूस करून त्याने कसा गुन्हा केला, काय केला, इतरही काही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याचं इंट्रोगेशन करून योग्य तो तपास करण्यात येईल. ही कारवाई आमचे एसीपी आदरणीय श्री अमितेश कुमार सर, आमच्या डीसीपी श्रीमती विनीता साहू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे टीम एपीआय कपूर, आमचे दीपक अवचट, योगीराज, विजय, सतीश आणि दिनेश यांच्या टीमने केलेली आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. नागपुरात 5 सप्टेंबर रोजी नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेसतर्फे संकल्प दिन व निधी प्रदान संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे. आमदार निवास इथे होणाऱ्या नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेसच्या या कार्यक्रमाची माहिती शुक्रवारी एनडीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय वंजारी यांनी पत्रपरिषदेत दिली. मदन नागपुरेजी कांबळे आणि या नवीन नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेसचं नेमकं ध्येय धोरण काय आहे त्या साहेबांना निर्णय करत होतो की पत्रकार बंधूंना आपण ॲड्रेस करा. सर्व पत्रकार बंधूंना सस्नेह प्रणाम. नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेस ओबीसी तर बांधव जे उपेक्षित आहे त्यांच्यामुळे निर्माण झाला. आज का ये जो प्रोग्राम किया प्रेस कॉन्फ्रेंस की, इस प्रेस कॉन्फ्रेंस का मकसद है परसों 5 सितंबर को मेरा जन्मदिन होने के कारण मेरे सारे सहकारियों के सहमति से एक संकल्प दिवस मनाने की हमने साजिश की है और उसके तहत यहाँ पर एमएलए हॉस्टल के कैंटीन हॉल में सुबह 11 बजे उस प्रोग्राम को अंजाम दिया जाएगा. मैंने सबको सारे पत्रकार बांधवों को न्योता देने के लिए आज ये पत्रकार परिषद करी है और जो हमारी पार्टी फॉर्म हुई है ये पार्टी भले ही नई है लेकिन यहाँ पर ओबीसी का कोई भी प्रस्तापित जो पक्ष है वो बचा नहीं और इसके लिए ओबीसी के जो प्रॉब्लम दिन ब दिन बढ़ रहे हैं ओबीसी के साथ जो ओबीसी तर बांधव हमारे हैं SC ST बांधव हैं आदिवासी है, मुस्लिम्स है, अल्पसंख्यक है, कुंवारी समाज के लोग हैं, विभिन्न जातियों में बटे हुए लोग हैं, विमुक्त जाति के लोग हैं, VJNT DJNT के लोग हैं, इन सब का अगर आपने एक तरीके से ब्यौरा लिया तो पूरे देश में हम लोग बहुसंख्यक है और बहुसंख्यवाद के तहत बहुसंख्यक ही राजकीय सत्ता में होने चाहिए लेकिन चित्र विपरीत है. बहुसंख्यकों को अपने साथ में गुलाम की तहत रख कर जो सत्ताधीश बने हुए हैं वो सत्ताधीश ओबीसी और ओबीसी तर लोगों के भला चाहने वाले नहीं हैं. बोलने के लिए एक बात है लेकिन पॉलिटिक्स भीतर से दूसरा किया जाता है. इससे रास्ता क्या निकलेगा कि ओबीसी और ओबीसी तर बहनों भाइयों का अपना एक स्वतंत्र रूप से राजकीय अस्तित्व होना समय की पुकार है और ये समय की आवाज़ को सुनते हुए हमने इस पक्ष की स्थापना की. आने वाले 5 तारीख को परसों 5 सितंबर 2021 को हम लोग संकल्प दिवस और निधि संकलन निधि प्रदान दिन के तहत इसको मना रहे हैं. काही राज्यातील शाळा सुरू झाल्या असून महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न पालकांद्वारे विचारला जात असून राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत इतकं उदासीन का आहे असा प्रश्न पालकांना पडला आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानातील शाळा सुरू करण्यात आल्या असून महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न पालक वर्गातून विचारण्यात येत आहे. 18 महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वनवास सुरू असून विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होत आहे.
योग्य ते नियोजन करून कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून राज्य सरकारने शाळा सुरू कराव्या अशी मागणी पालकवर्गातून होत असून राज्याची शिक्षण व्यवस्था नियोजन शून्य असल्याचं दिसून येत आहे असं पालकांचं म्हणणं आहे. इथे मंदिरांसाठी आंदोलन करण्यात येत आहे मात्र शाळा सुरू करण्यासाठी कुठलंही आंदोलन का करण्यात येत नाही असा संतप्त सवालही पालकवर्ग विचारत आहेत. नमस्कार, मैं सचिन पांडे, गुरु नानक हायर सेकेंडरी स्कूल जीटीबी नगर में शिक्षक हूँ. एकदम सही सवाल आपने पूछा कि महाराष्ट्र में स्कूल नहीं चालू हो रहे हैं जबकि आज ही तमिलनाडु में स्कूल स्टार्ट हुआ. उससे पहले देश की राजधानी जो है दिल्ली, वहाँ पे भी स्कूल शुरू हो गए हैं. यूपी में, पश्चिम बंगाल में, राजस्थान में भी स्कूल चालू हैं, तो महाराष्ट्र में क्यों नहीं शुरू हो रहे हैं? 18 महीने से बच्चे जो हैं उनका शैक्षणिक वनवास चल रहा है. मैं राज्य सरकार से पूछना चाहता हूं कि बच्चों का शैक्षणिक वनवास कब खत्म होगा? आप कोरोना से डर के बच्चों का भविष्य खराब होगा. आप योग्य नियोजन करके कोरोना के सारे नियम को पालते हुए आप 50% क्षमता के साथ बच्चों को बुलाइए. और लेकिन ऐसा देखने में आ रहा है कि जो राज्य का जो शिक्षा विभाग है उसका नियोजन शून्य कारोबार है. इसी के कारण पूरे शिक्षा विभाग में अफरा तफरी मची हुई है. शैक्षणिक वर्ष शुरू हुए 3 महीने हो गए, 10वीं 12वीं के बच्चों को भी अभी एग्जैक्टली नहीं मालूम है कि उनका पेपर पैटर्न कैसे होने वाला है. ऑनलाइन एग्ज़ाम होगा कि ऑफलाइन एग्ज़ाम होगा, कोई भी नियोजन नहीं है सरकार की तरफ से. नियोजन शून्य कारोबार है. और फिर वो कहते हैं कि टास्क फोर्स होगा, टास्क फोर्स से बात करेंगे. ठीक है, आप कोरोना के नियम को पालते हुए जिस तरह से बाकी के संस्थान शुरू हुए आप उसी तरह से स्कूल महाविद्यालय खोलने की तैयारी करिए. और मुझे तो सरकार की प्लानिंग पे हंसी आती है. जो सीनियर कॉलेज के बच्चे हैं जिनकी उम्र 18 साल के ऊपर है उनको तो कोविड का वैक्सीनेशन एक आधा लग भी गया होगा. अब वो सरकार के पास कितना डेटा है वो सरकार को देखना है, लेकिन फिर भी सीनियर कॉलेज भी ऑफलाइन बंद है. तो सरकार की मंशा क्या है? बच्चों के भविष्य के साथ क्यों खिलवाड़ कर रहे हैं? अभी मैं आपको बता दूं, 1 महीना पहले SCERT ने, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद ने, एक सर्वे किया ऑनलाइन और वहाँ पे 2.5 लाख लोगों ने उस सर्वे में भाग लिया. और उसमें ये राय थी, 78% बच्चों के माता पिता का ये राय था कि ऑफलाइन स्कूल जल्दी से जल्दी चालू होना चाहिए. तर आज VKP मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKP न्यूज. नमस्कार.